ఇక్కడ తినించు, ఇక్కడ తినించు, చూడలే తినించు, అసలు ఏం మరణం కావచ్చు స్టేట్ కలే, ఇక్కడ కొంచెం నుంచి చూడలే బాడర్ मी हे जेवढं स्केल आहे ना तेवढं समोर होते, एवढं आहे 14 इंचचं मी इथं घेते कर लक्ष द्या, 14 इंच आहे, सेंटीमीटर घेतले मी असं लक्ष द्या 14, फक्त एकच आहे ज्यात आणि काही नाही, 14 सेंटीमीटर इथून इथंपर्यंत 14 सेंटीमीटर झालं, 14 सेंटीमीटर झालं. आता ह्या 14 सेंटीमीटरचा आपल्याला मध्य काढायचं, 7 येते 7 बघा लक्ष देऊन, इथे एवढंच आहे आणि काही नाही, 7 आला. आता आपल्याला हे इथून इथं 14, इथून इथं 7, आणि ह्या 7चा पण आपल्याला मध्य काढायचा आहे, 3.5 येतो आहे, हा 7चा आपण मध्य काढला आपल्याला, हा 3.5 आला, हे बघा इथून इथं 14 घेतले ही रेष, आणि ह्याच्या 14तलं अर्ध 7 केले मध्य, मग ह्याचा मध्य 3.5 केले. आता आपल्याला हे 3.5 यूज करून सगळीकडं हे मरे, इथून मी इथं बघा हे ह्याला मध्यच्या रेषासनं खाली 3.5 घेतले, 3.5ला असं खून केले, आणि ही जेवढी आपण 14.5 घेतले ना, तसंच आता मध्याला आपण इथं पण 14 घ्यायचं, मध्याला घेऊन तुम्ही लास्टपर्यंत लाईन मारा तरी चालतं आहे असं, लास्टपर्यंत ही लाईन मारायचं, आपल्याला इथून वरचा कट्टा करायचा आहे फक्तपर्यंत असं, हे मग घ्याय असं झालं, हे माप बघा, हे माप मी कसं घेतलं माहिती आहे, जेवढं इथं घेतलं खाली तेवढं असं वर घेतलं, इथं 14, इथून इथं 14, इथून इथं पण 14 लक्षात घ्या, एवढंच आहे ज्यात आणि काही नाही. आता आपल्याला इथून इथं 3.5 घेतलेलं याचा ह्याचा मध्य करून, तसंच आपल्याला इथं पण असं लाईन मारून टाकायचं, इथं पण असं लाईन मारायचं, तुम्ही कमी जास्त घेऊ शकता मोठा पारखा हे आहे अगणितवरनं. आता आपल्याला काय करायचं, परत ह्याचा ह्याचा मध्य काढलं, जसं काढलं आणि एकदा दाखवते मी तुम्हाला, इथं 3.5 आलं 14-7चं, मग आपल्याला इथं 3.5 घ्यायचं, मग इकडं पण 3.5, आता हे 3.5 आपल्याला कुठं घ्यायचं आहे म्हणते 7चं असं घ्यायचं, इथं कसं घेतलं तसं, आता इथं वर पण 3.5 घ्यायचं आहे, इथं बघा आणि इकडे आपल्याला खाली पण 3.5 घ्यायचं आहे असं, इथं 3.5 घेतलं, इथं 3.5 घेतलं, इथं 3.5 घेतलं, हे जा हे जा मध्यम, इथं इथं 8-2, 7-2, 14 कुठे घ्यायचं, इथं 7-2, 14 इकडं आणि इकडं असं, इथे 7-2, 14 हे बघा हे 14 झालं, हे करायचं हे कॉर्नर आणि हे खाली आपण 3.5 इंच घेतलेलं ज्या ह्याचा अर्धा ते असं जोडायचं, इथंच इथंच आहे बघा सगळं, आणि हा आणि हा स्क्वेअर जोडायचं, हे आणि हे जोडलं आपण. आता हा आता इथं हे पण असं इथून इथंपर्यंत 3.5 इंच घेतलेलं, याचा हा आणि हा कॉर्नर जोडायचा, आणि हा आणि हा कर्ण जोडायचा. आता इकडे कसं 4 पातळ्या करायचं, हा आणि हा जोडायचा, हा आणि हा जोडायचा झालं. आता इथून मी कसं घेतलं, इथं 2 इंच घ्यायचं, म्हणजे आपल्याला मध्ये एक चोक तयार करायचं, इकडे पण 2 इंच बघा, हे 2-2 इंच घेतलं, हा चौ हे
हाँ एवढं पण दोन्हीचं घ्यायचं आणि हा जोडायचा असा. मधला चौकोन कसं तयार होते बघा. हा मधला चौकोन तयार झाला. आपण हा आहे सगळं खोटरबांना काढून टाकायचं. चालते आता आता आपल्याला मधला चौकोन थोडाच पाहिजे. आता ही मधली लाईन पण काढलं तरी चालते कारण आपला चौकोन तयार झाला तुळशीचा मधली पट्टा. आता त्याची काय आपल्याला गरज नाही. हा चौकोन एवढाच पाहिजे आपल्याला मध्ये. हा चौकोन एक इंच सगळीकडं एक्स्ट्रा घ्यायचं. आता इथं एक इंच, इथं एक इंच, इकडं पण एक इंच. लक्ष देऊन बघा इकडं पण एक इंच घ्यायचं आहे आपल्याला. इकडं पण एक इंच घ्यायचं आहे आणि इकडं वर आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. सगळीकडं एक एक इंच घ्यायचं खरं वर अर्धा इंच. आता शांती मिळता. आता काय करायचं इकडे अर्धा इंच पण इकडे पण घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच. अर्धा इंच तुम्ही कसं पण घेऊ शकता अर्धा इंच. हा काय हो हे अर्धा इंच खालचं आपल्याला एक इंच घ्यायचं आहे. समजलं हे इकडं पण घ्यायलं तरी चालतंय. आणि परत आता काय करायचं हे आणि हे जोडायचं आणि हे जोडायचं असं आपल्याला खाली पण एक इंच घ्यायचं बघा. खाली घेऊन इथं आपल्याला तर तुम्ही कमी जास्त एवढं पण घेऊ शकता तसं काही नाही. त्याला इकडं खरंच इकडं समान यायला आपण इकडं मी दाखवाले तेवढं त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. इथं पण एक इंच इकडं एक इंच इकडं एक इंच इकडे सगळीकडे एक एक इंच घेतले मी. थोडंसं समजलं तर तुमच्या लक्षात येईल ते कसं करायचं. हे सगळीकडे एक एक इंच घेतले. आता आपल्याला इकडं अर्धा अर्धा इंच घ्यायचे वर. इथं कसं हे अर्धा इंच घेतले तसं अर्धा इंच घेतले. इकडे पण आपल्याला अर्धाच इंच घ्यायचे. अर्धा इंच घेतला. आता इकडे एक आपल्याला हे काढायचं आहे असं. तिथं वर कसं अर्धा इंच घेतलं तसं इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच. इथून इथं 14 घेतले. हा 14 मध्ये केले 7 इंचाला 7 सेंटीमीटर. इथून इथं मी 14 सेंटीमीटर घेतले त्याचा मध्ये केला 7 आला. हा 7 मध्ये केला 3.5 आला. हे 3.5 आपण सगळीकडे यूज केलं. इथून इथं 3.5 घेतलं परत इथून इथं पण 3.5 घेतलं आणि इथून इकडं 3.5 घेतलं. 3 जागी 3.5 घेतलं बघा. इथून इकडं
इथून इकडं आणि इथून इकडं 3.5 घेतलं. तेवढंच आहे आणि काय नाही तिथं, फक्त हे एवढं. आता आपल्याला हे मधली रेषा काढून टाकायची, हे आपल्याला मधली रेषा काढून टाकायचं. मग ते चौक तयार दिसतात हा मध्येला. मग ते असं होते बघा आकृती, हे मधलं हे राहिलं तरी काय नाही. हे असं आणि ह्याच्या यामध्ये काय नाही. आणि दुसरं इथं पण 3 सेंटीमीटर इकडून इकडं 3, हे जास्ती आहे म्हणून 3-3 घेते. मग हे 2-2 सेंटीमीटर घेते बघा, 1-2 हे 2-2 घेते कारण हे कमी आहे. इथं 2-2 घेतले, इकडं पण 2 घेते, इकडं पण 2 घेते, फक्त इकडं बाहेरला 3 घेते. इकडं पण 2 घेतो, इकडे इकडे 3-3 सेंटीमीटर घेते, इकडून इकडे 3, इकडून इकडं 3, इथं 3 घेतले, इकडं 3-3 घेतले. ते काय करायचं काय त्याचा माहीत नाही मला. इकडून इकडं 3, इकडून इकडं पण 3 असं घेतले बघा. इकडून इकडं 2 लांबी रुंदी समजते तुम्हाला. आता हे 3-3 असं हे करते, 3-3 ते 3-3 सेंटीमीटर घेतले बघा. हे 3-3 हा हे पण 3 आहे. आता हे 2-2 आहे. आता हे आपल्याला हे रेषा हलवायचं असं. मग हा स्टेप स्क्वेअर झाला. तसाच इकडं पण काढायचा आपण. एकदम सोपं आहे, एकदा समजायला पाहिजे. 1-2-3 वेळा प्रॅक्टिस केलं ना येते. मला पण येत नव्हतं, मी पण शिकलेच. 4-5 वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर तो परफेक्ट आला होता तुळशी कट्टा. आणि एकदम इकडून इकडं पण 2 सेंटीमीटर घ्यायला विसरले तुम्ही. सगळीकडे 2-2, 3-3 घेतले मी आणि थोडं 2-2 पण घे असं. 3-3 घेतले असं 2-2 सेंटीमीटर घेतले. आता आपल्याला 2-2 सेंटीमीटरचं 2-2 सेंटीमीटरला जोडायचं आणि 3-3 सेंटीमीटरचं 3-3 सेंटीमीटरला जोडायचं. एवढंच आहे. इकडं पण 2 घ्यायचं. कोण मुलं पण करू शकतात तुमची शिकतात छोटी छोटी दुसरी तिसरीची पोरं. पहिलीची पहिली दुसरीची मुलं पण करू शकतात. थोडं सोपं आहे. हो, त्याची गणिताची आवड पण. असं क्रॉसच घ्यायचं असं. जसं लाईन आहे तसं क्रॉसच घ्यायचं. तुम्ही माप घेऊन पण करू शकता असं अंदाज. ब्लँकेटच्या बाजूला पण असं शिवता. असं क्रॉसच पट्टी करायचं स्केल. तुम्ही याच्या जरा ह्याच्यात काय पण दिवा ठेवा नाही तर स्वस्तिक काढा, काय पण काढा, काय पण काढू झालं. तुम्हाला अजून काय पण डिझाईन काढणं वगैरे काढायचं तर तुम्ही आपल्या मर्जीनं काढू शकता. आता इकडे आपल्याला तुळस काढायचे. तुम्ही हे स्केलनं काढू शकता, हातानं पण कसं पण काढू शकता. ते काय मापाचं नसतं, मापाना नसते झा कुठं पण जाते. आता
आता तर तुळशीचं लग्न झालं, तरी पण कधी पण एकादशीला वगैरे पण काढतात, असं काही नाही, तुळशीच्या लग्नाचंच काढायला पाहिजे. कधी पण तुम्हाला कोणाला हौस असलं तर कधी पण तुळशीसमोर पण असं तुळशीकट्ट्या काढून तुम्ही सराव करू शकता. मला जरा वेगळं वाटलं म्हणून मी काढले. बघा, तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण काढून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. अजून काय जर तुम्हाला काढायचं असं आवडत असलं तर ते पण सांगा, मी ते पण काढायचं कोशिश करेन. तुम्ही असं दुसरं असं हे पण करू शकता आपल्या मर्जीनं, एक ह्याला तीन तीन पण येते पानं येतात, असं काही नाही, ते ह्याच्यात दाखवले असंच करायचं. आपले आयडिया पण कुठं कुठं यूज करू शकता तुम्ही. ह्या प्रकारे तुम्ही असं सोपा तुळशीकट्टा तयार करा, रंगोळी घाला, पेंट घाला, मुलांना शिकवा, काय पण करा. आणि कला म्हणून पण तुम्ही करू शकता, टाईम इकडं तिकडं बसण्यापेक्षा काहीतरी शिकावं माणसानं. एक एक जण असं म्हणतात, आपलं वय झालं आता कशाला पाहिजे पोरीनं शिकावं, असं काही नसतंय. त्याला वय वगैरे तुम्हाला आवड असली की आणि मनातलं टेन्शन वगैरे पण जाते, असं आपलं रमलो तर कशा तरी तुम्हाला लहानपणापासून काढायला मिळालं नाही, त्या कोणाला टाईम भेटत नाही, लई घरात फ्रेंड फॅमिली वगैरे असली, आता मुलं मोठे झालेले असतात, तुम्ही करू शकता तुमचा छंद म्हणून. असं काही पण तुम्हाला येत असेल तर तुम्ही यूट्यूबला वगैरे पण आपली कला वगैरे दाखवू शकता. काय कुठे तुमच्यामुळे कोणी पण शिकू पण शकते. खूप जणांना काय काय आपल्या आपणच येत असते, ते मग ते दुनियासमोर आणावं लागते. हुशार असतात बायका भरपूर. अजून कशा कशा पेंट करते, रंगोळी करतात, स्वयंपाक करतात, छान छान प्रत्येकाकडे एक ना एक कला असते, ती आपल्याला माहीत नसते आम्हाला काय येते ते. तरी पण एकदा दोनदा तरी कोशिश करून बघा कोणाकडे टाईम असेल तुम्ही. आणि ह्यामुळं टेन्शन पण होत नाही, तुम्ही रंग काम करा थोडं खुशी वाटते. तुम्ही कसं तुमच्या मनाला येते तसं करा, असं काय त्यांनी दाखवले असंच करायचं असं पण काय नसते, कारण सगळं माणसानंच बनवले ते पहिल्यापासून, काय कोण बनवलं नाही, त्याने पण आपल्या मनानंच बनवले. त्यामुळे तुम्ही कसं तुम्हाला जमतं आहे त्याप्रमाणे करू शकता. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि करा, सबस्क्राईब जर आवडलं काय तर माझ्या ह्याच्यामध्ये चांगलं असलं तरी करू शकता. आता तुम्ही माझ्या तुळशीची पानं ग्रीन कलरनं पण करू शकता, ग्रीन कलरनं असं देऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही दिवा किंवा पंती असं काय पण काढू शकता, त्याच्या असं कडून डेकोरेशन पण करू शकता. असं तुळशी कट्टा ह्याच्या पहिला असं काढून सराव केले मला. हा तुळशी कट्टा काढले मी, तसंच खरं त्याला कलर दिले. हा एक काढले, हा एक काढले, हा वेगळा कलर दिले, याला हे आतलं वेगळं काढले आणि असं असं डिझाईन पण काढले मला. कडं मी काढले, हा एक काढले, ह्या हा आत्ता काढले, हे कलर दिल्यावर असं होते. तुम्ही काय वेगळा पण कलर देऊ शकता, असा डिझाईन पण काढले तुम्ही पण इथे खाली इथे असं डिझाईन देऊ शकता. असं काय पण असं काय पण असं पण करू शकता, असंच द्यायचं असं काही नाही, असं पण असं दुसरं असं असं डिझाईन पण देऊ शकता, ट्रेडिशनल वाटते. इथे पण द्यायचं, ह्याचं पण देऊ शकतात. त्यात अपोजिट अपोजिट कलर जरा एक दोन कलर दिला तरी पण चालते तुळशीला, एवढं काय चार पाच कलर आले भगदड दिसणार. तुमच्या मनाला बघा माझा आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. काढून काढून सराव पण केले आहे तर